2024 मध्ये माननीय मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं आहे हा आपला संकल्प आहे. पण मोदीजींना प्रधानमंत्री बनवणं हे भाजपाकरता महत्वाचं नाही, हे भारताकरता महत्वाचं आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला लक्षात असेल अटल बिहारी वाजपेयीजी असं म्हणाले होते एकदा की सरकारें आएगी जाएगी, पार्टियां बनेगी बिगड़ेगी, पर ये देश रहना चाहिए, इसका लोकतंत्र रहना चाहिए. आणि ज्या देशाची कल्पना श्रद्धे अटल बिहारी वाजपेयीजींनी केली होती आज ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम माननीय मोदीजी या ठिकाणी करताना आपल्याला दिसतायत. आणि या प्रवासाचे भागीदार आणि साक्षीदार तुम्ही आणि आम्ही आहोत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, आपल्या सगळ्यांकरता अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी जसं सांगितलं की मिशन 2024 हे भाजपापेक्षा भारताकरता काम करण्याचं मिशन आहे. या मिशनमध्ये पुढचा एक वर्ष आपल्याला पूर्णपणे झोकून द्यायचं आहे. आपण नेहमी असं म्हणतो आम्ही राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेले कार्यकर्ते आहोत. आपण नेहमी म्हणतो की मातृभूमीकरता काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आपण नेहमी सांगतो की देशाकरता त्याग करण्याची क्षमता असलेले कार्यकर्ते आम्ही आहोत. मग देशाकरता त्याग करायचा, मातृभूमीकरता त्याग करायचा याची संधी आपल्याला कधी मिळणार आहे? याची संधी आपण काही सीमेवर जाऊन लढणार नाही आहोत. आपण त्या ठिकाणी देशाकरता सीमेची लढाई लढू शकत नाही, पण लोकशाहीच्या मार्गाने या देशाला परमोच्च शिखरावर नेण्याकरता जी लढाई आता आपण छेडलेली आहे त्या लढाईचे सैनिक तर आपण निश्चितपणे होऊ शकतो. त्या लढाईमध्ये आपल्या जीवनाचा आवश्यक सगळा वेळ हा आपण निश्चितपणे देऊ शकतो. त्या लढाईकरता आपल्या वैयक्तिक आशा आकांक्षा आणि अपेक्षांचा जो काही त्याग करणं आवश्यक आहे तो त्याग हा आपण निश्चितपणे करू शकतो. मला असं वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये जी राष्ट्राची सेवा आपल्याला अभिप्रेत आहे ती ही सेवा अभिप्रेत आहे की या राष्ट्राला परमोच्च बिंदूवर घेऊन जाणारे आपले मोदीजी पुन्हा एकदा 2024 साली या भारताचे प्रधानमंत्री बनले पाहिजे. आज हे कार्य आपल्या सगळ्यांना करायचं आहे. एक बघा, गेल्या 9 वर्षांमध्ये ज्या प्रकारे भारत बदललाय, खऱ्या अर्थानं मी म्हणतो असं नाही, तुम्ही म्हणता असं नाही, तर ज्या प्रकारे भारतामध्ये तीव्र गरिबीतनं बाहेर आलेले लोक, गरिबी रेषेच्या वर आलेले लोक यांची संख्या पाहिल्यानंतर युनायटेड नेशन्सनी सांगितलं की या सहस्त्रकातलं कुठलं आश्चर्य आहे, तर ते आश्चर्य म्हणजे भारतामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात लोक गरिबी रेषेच्या वर आले हे एक जगातलं मोठं आश्चर्य आहे असं युनायटेड नेशननी या ठिकाणी सांगितलंय. म्हणजे मोदीजींनी गरीब कल्याणाचा जो अजेंडा राबवला त्या अजेंड्यामुळे ज्या भारताला कुपोषितांचा देश, तीव्र गरिबांचा देश अशा प्रकारे हिणवलं जायचं, आज जगाला हे सांगितलं जात आहे की या ठिकाणीतनं गरिबीतनं बाहेर यायचं असेल तर भारताचं मॉडेल फॉलो केलं पाहिजे. हे परिवर्तन 9 वर्षांमध्ये माननीय मोदीजींनी करून दाखवलंय. आज ज्या प्रकारे जगाच्या पाठीवर सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची झाली आहे, आणि कोविड नंतर जेव्हा संपूर्ण पश्चिमी जग हे मंदीच्या सावटाखाली आहे अशाही परिस्थितीमध्ये भारतासारख्या विकसनशील राष्ट्राने आपल्या प्रगतीचा वेग मंदावू दिला नाही, किंबहुना तो वाढवला, आणि आज जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आपली आहे. आज आपण जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो आहोत.
आणि मोदीजींनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे की माझ्या पुढच्या टर्ममध्ये मी जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारताला करून दाखवणार आहे. आणि अर्थव्यवस्था विस्तारणं याचा अर्थ काय आहे? अर्थव्यवस्था विस्तारणं हे केवळ नंबर नाही आहे. अर्थव्यवस्था जेव्हा विस्तारते त्यावेळी त्यातनं संधी तयार होतात. अर्थव्यवस्थेचा ज्यावेळेस विस्तार होतो त्यातनं रोजगाराची निर्मिती होते. अर्थव्यवस्थेचा विस्तार ज्यावेळेस होतो त्यातनं इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती होते. अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो ईज ऑफ लिव्हिंग त्या ठिकाणी तयार होते. अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो त्यातनं गरिबी निर्मूलनाचे कार्यक्रम चालवता येतात. अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण प्रगतीकडे त्या ठिकाणी वाटचाल करत असतो. आणि आज आपण पाहतोय ज्या प्रकारे देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं काम झालेलं आहे, ज्या प्रकारे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाला अधिकारिता मिळाली आहे, हे सगळं आपण का करू शकलो याचं एकमेव कारण आहे मोदीजींचं खंबीर नेतृत्व, मोदीजींनी तयार केलेली भ्रष्टाचार विहीन अशा प्रकारची कार्यपद्धती आणि त्यासोबत जो विश्वास भारताच्या जनतेने मोदीजींवर दाखवला त्यामुळे आज हे संभव झालेलं आहे. आज तुम्ही बघा जगाच्या पाठीवर जे वेगवेगळे देश आहेत हे भारताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतायत. एक काळ असा होता की आम्ही जगातल्या देशांच्या पाठीमागे पळायचो, पण आज जगातले देश भारताच्या पाठीमागे येताना दिसतायत. आज ज्या प्रकारे मोदीजींना जागतिक पातळीवर महत्व मिळत आहे, हे महत्व मोदीजी सांगतात हे मला मिळालेलं महत्व नाही आहे, हे भारताला मिळालेलं महत्व आहे. हे महत्व आपल्या देशाला मिळत आहे. आज G20च्या माध्यमातून ज्यावेळी आपले पंतप्रधान समोर चालत होते आणि त्यांच्या पाठीमागे जगातल्या सगळ्या बलाढ्य देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती चालताना आपल्याला दिसत होते, त्यावेळेस मजबूत भारताची कल्पना जी आपण केली त्यापेक्षा वेगळं दृश्य काय असू शकतं? ते दृश्य आपल्याला या G20च्या निमित्ताने पाहायला मिळालं. आणि मग लोक असा देखील प्रश्न विचारतात की मग देशामध्ये जगामध्ये नाव झालं तर काय झालं? जेव्हा जगामध्ये नाव होतं, जेव्हा जगामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आपली तयार होते त्यावेळी आपल्याकडे वाकड्या नजरेने कोणी पाहू शकत नाही. आज तुम्ही बघा आपल्या बाजूच्या देशांची अवस्था काय आहे. पाकिस्तानमध्ये 300 रुपये लिटर पेट्रोल आहे, श्रीलंकेमध्ये खाण्याची त्या ठिकाणी लाले पडलेले आहेत. आपल्या बाजूच्या देशांची अवस्था ही अत्यंत वाईट आहे. आज त्या देशांना आपली मदत घ्यावी लागते. श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, या सगळ्या देशांना आपण मदत करतोय. त्यामुळे एक मजबूत देश म्हणून ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी प्रस्थापित होतो त्यावेळी निश्चितपणे जगामध्ये आपली इज्जत देखील त्या ठिकाणी वाढते आणि आपल्याशी व्यवहार देखील वाढतो. एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर आज आपल्या पंतप्रधानांना कोणी बॉस म्हणताय, कोणी त्यांच्या पाया पडताय, कोणी म्हणताय की तुम्ही आले तर कोणाला पास द्यावा आणि कोणाला नको अशी आमची अवस्था होते, ही जी परिस्थिती आज आली आहे याचं कारण जगाला माहिती आहे की पुढच्या काळातला व्यापार, पुढच्या काळातला व्यवहार, पुढच्या काळातली वर्ल्ड ऑर्डर ही कोण डिटर्मिन करणार आहे? तर ती केवळ आणि केवळ भारत डिटर्मिन करणार आहे. एक नेहमी लक्षात ठेवा, जिओ पॉलिटिक्समध्ये कोणी कोणावर प्रेम करत नाही. जिओ पॉलिटिक्समध्ये रामायणात म्हटलंय भयभीन होईन प्रीत. भयभीन होईन प्रीत हा जो शब्द आहे तो जगाच्या राजकारणामध्ये महत्वाचा आहे. आणि आज ती प्रीती आपल्यासोबत सगळ्यांनी जोडली, कारण सगळ्यांना माहिती आहे की ज्या प्रकारे मोदीजींनी भारत तयार केला आहे आता या भारताशिवाय जगाचं चालू शकत नाही. आणि म्हणून आज आपल्या पाठीशी सगळे लोक उभे आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण मोठे होतो आपण पुढे जातो ते सगळ्यांनाच आवडतं असं नाही आहे. जगाच्या पाठीवर अनेक शक्ती अशा आहेत की ज्या शक्ती भारताच्या या वाटचालीमुळे कुठेतरी प्रताडित झाल्या आहेत, घाबरलेल्या आहेत, बिथरलेल्या आहेत.
आणि मग भारताचं हे विकासाचं मॉडेल, भारताची ही वाटचाल कशी थांबवता येईल याचा प्रयत्न ते करतायत. आणि दुर्दैवाने त्यांच्या प्रयत्नाला आमच्याही देशातले काही लोक बळी पडताना दिसतायत. आमच्याही देशामध्ये आज अनेक लोक असे आहेत की भारत विरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतायत. भारताच्या प्रगतीच्या संदर्भात शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, काही राजकीय देखील आहेत, काही अराजकीय देखील आहेत. आज खरं म्हणजे आपली लढाई कोणाशी आहे लक्षात घ्या. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातली इंडी आघाडी ही आपल्याशी लढाच देऊ शकत नाही, कारण राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्ष यांच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये कुठलीही क्रेडिबिलिटी नाही आहे, त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता नाही आहे. लोक ज्यावेळी एकीकडे मोदीजींचा विचार करतात आणि दुसरीकडे इंडी आघाडीचा विचार करतात आणि मग इंडी आघाडीतल्या नेत्यांचा विचार करतात, त्यावेळी लोकांच्या मनात हे स्पष्ट आहे की राहुल गांधी नेतृत्व देऊ शकत नाही, ममताजी नेतृत्व देऊ शकत नाही, मुलायमसिंग यादवांचे चिरंजीव ते नेतृत्व देऊ शकत नाही, लालू यादवांचे चिरंजीव ते नेतृत्व देऊ शकत नाही. हे लोकांच्या डोक्यात पक्क आहे. लोकांना हे देखील माहिती आहे की हे लोक निवडणूक येण्याच्या आधीच इतके भांडून राहिले आहेत. आता तुम्ही बघा, ममता बॅनर्जींनी सांगितलं माझ्या पश्चिम बंगालमध्ये येऊन कोणी लढायचं नाही, अरविंद केजरीवालनी सांगितलं माझ्या दिल्लीमध्ये येऊन काँग्रेसने लढायचं नाही, तिकडे आपले मुलायमसिंग यादवांचे सुपुत्र काय नाव त्यांचं, अखिलेश यादव, त्यांनी सांगितलं माझ्या उत्तर प्रदेशात येऊन काँग्रेसने लढायचं नाही, यांनी सांगितलं माझ्या बिहारमध्ये येऊन काँग्रेसने लढायचं नाही. म्हणजे आतापासून यांची स्थिती अशी आहे की हे निवडणुकीच्या आधीच एकत्रित राहू शकत नाही, तर निवडणुकीच्या नंतर तर एकत्रित राहण्याचा यांचा संबंधही नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, यांच्यातला कोणीही राष्ट्रीय नेता नाहीये. आज आपण बघितलं असेल तर माननीय मोदीजी हे काश्मीरपासनं कन्याकुमारीपर्यंत किंवा कच्छपासनं कामरूपपर्यंत कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही शहरामध्ये गेले तरी तेवढेच लोक त्यांच्या स्वागताला असतात, त्यांच्या सभेला असतात, त्यांना ऐकायला असतात. पण तुम्ही विचार करा, ममता बॅनर्जींना जर आपण त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये भाषणाला बोलवलं, तमिळनाडूला भाषणाला बोलवलं, अखिलेश यादव यांचं आंध्र प्रदेशमध्ये भाषण ठेवलं, शरद पवार साहेबांचं केरळमध्ये भाषण ठेवलं, कोण येणार आहे? कोणीच येणार नाहीये. त्यामुळे ही काही अशी एकजूट झालेली आघाडी नाहीये. हे शकलं वेगवेगळे पडलेले लोक एकत्रित येऊन हे सांगतात आम्ही आघाडी केली आहे. हे एकही जण दुसऱ्याला एक नवीन मत देऊ शकत नाही, यांचे कोणाचे मतं ट्रान्सफरेबल देखील नाहीत. हे कोणीही एका राज्याच्या बाहेरचे नेते नाहीत. त्यामुळे ही जी इंडिया आघाडी तयार झालेली आहे, या इंडिया आघाडीचा केवळ एकमेव या ठिकाणी त्यांचा संकल्प आहे, तो म्हणजे मोदीजींना विरोध करणं. यांच्याजवळ देशाकरता कुठला कार्यक्रम नाही, गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, यांच्याकडे समाजामध्ये त्या ठिकाणी समाजाला पुढे कसं न्यायचं याचा कार्यक्रम नाही. यांचा एकमेव कार्यक्रम आहे, यांना माहिती आहे मोदीजी पुन्हा निवडून आले तर आपले जे घरगुती पक्ष आहेत या घरगुती पक्षांची दुकानं बंद होतील, त्याला टाळे लागतील, त्याला कुलपं लागतील, आणि म्हणून हे सगळे एकत्रित आलेले आहेत. आणि म्हणून एक लक्षात घ्या, आपली लढाई यांच्याशी नाही आहे. समोर हे दिसत आहेत पण यांच्या पाठीमागे वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती आहेत, अशा शक्ती आहेत की ज्यांना अराजक तयार करायचं आहे. अराजक तयार करणाऱ्या शक्ती यांच्या पाठीशी आहेत. आणि मग त्या अराजक तयार करणाऱ्या शक्तींच्या पाठीशी कोण आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाहीये. आता आपल्या लक्षात आलं की एका वेब पोर्टलवर ज्यावेळी त्यांच्या व्यवहाराची चौकशी झाली तर असं लक्षात आलं की संपूर्णपणे चीननी फंड केलेलं, म्हणजे चीनच्या पैशावर भारतामध्ये अराजक तयार करण्याचं काम हे जर काही लोक करत असतील तर मग याचा संबंध कोणाशी आहे, हे कोणाचं गुणगान गात आहेत, मग यांचा आपापसात काही ठरलेलं आहे का, असे प्रश्न देखील आपल्या समोर येत आहेत. आणि म्हणून हे लक्षात ठेवा
की एकीकडे सामान्य माणसाला वाटतंय की मोदीजी आले पाहिजेत, पण त्याच वेळी या देशातले परिवारवादी पक्ष आणि जगातल्या ज्या लोकांना भारताची वाटचाल पाहवत नाही असे सगळे मिळून भारताची ट्रेन ही जी काही आपला वेगाने चालणारी विकासाची ट्रेन आहे ही डिरेल कशी करता येईल याकरता पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न हे लोक करतायत आणि म्हणून आपली जबाबदारी आहे। आज हे सगळे कार्यक्रम जे आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आले हे सगळे कार्यक्रम महाविजय अभियानाच्या अंतर्गत असलेले कार्यक्रम हे कार्यक्रम योग्य प्रकारे आपल्याला केले पाहिजेत, प्रामाणिकपणे आपल्याला केले पाहिजेत। आज सगळे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष आहेत, आता येता काळ आपल्याला स्वतःच्या प्रति उत्तरदायी राहायचं आहे, टिकमार करण्याचं काम नाही करायचं। आपण जे ठरवलं ते झालं पाहिजे, ते घडलं पाहिजे, ज्यांनी पद घेतलाय त्यांनी त्या पदाच्या अनुरूप काम केलं पाहिजे। पद हे केवळ प्रतिष्ठेकरता नाहीये, पद ही जबाबदारी आहे, प्रतिष्ठा ती पदाने मिळते, पण जो पदाची जबाबदारी ओळखत नाही त्याची प्रतिष्ठा देखील तात्काळ संपते, फार काळ काही टिकत नाही, त्याला कोणी विचारत नाही। आणि म्हणून जे पदाधिकारी आहेत, जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, या सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे की आपली जबाबदारी समजून आपल्याला येत्या काळामध्ये हे काम करावं लागेल। आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये तीन पक्षांचं आपलं सरकार आहे, आपल्यासोबत शिवसेना आहे, आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आहे, पण हे सगळं असलं तरी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की या सरकारमधले आपण जे तीन घटक पक्ष आहोत त्यातला मोठा पक्ष आपण आहोत। भाजप हा मोठा भाऊ आहे आणि मग मोठ्या भावाला आवश्यकतेप्रमाणे कधी त्यागही करावा लागतो, मोठ्या भावाला आवश्यकतेप्रमाणे दोन्ही भावांना सांभाळूनही घ्यावं लागतं, त्यामुळे ही जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल। एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सरकार तीन पक्षाचं असलं तरी भारतीय जनता पार्टी आपल्या ध्येय धोरणावरनं तसूभरही बाजूला होणार नाही। आपलं जे धोरण आहे, आपलं जे ध्येय आहे, त्यानुसारच भारतीय जनता पार्टी कामकाज करत राहील, पण आपल्या दोन्ही मित्रपक्षांना सोबत घेऊन या ठिकाणी हे काम आपण निश्चितपणे करणार आहोत। आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो की आपण दोन्ही निवडणुकांमध्ये लोकसभेच्या 40 वर जागा मिळवल्या, 42-43 जागा आपण या ठिकाणी मिळवलेल्या आहेत। आणि याही वेळी आपण सगळ्यांनी जर योग्य मेहनत केली तर आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड आपण तोडू शकतो अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे। आज आपण पाहतोय आव्हानं अनेक आहेत, आज वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत, पण या प्रश्नांवर काही लोक दुटप्पी भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळतात। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका सातत्याने मांडली, आणि केवळ भूमिका मांडली नाही तर मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं होतं, आणि आपलं सरकार असताना ते आरक्षण आम्ही टिकवलं, 18,000 लोकांना त्या ठिकाणी त्याचा फायदा झाला, आम्ही हायकोर्टात जिंकलो, सुप्रीम कोर्टामध्ये जोपर्यंत आमचं सरकार होतं तोपर्यंत स्थगिती आली नाही, सुप्रीम कोर्टात 3-4-5 वेळा केसेस लागल्या पण स्थगिती आली नाही। महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि हे आरक्षण त्यांनी घालवलं, त्या ठिकाणी ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या काळामध्ये ती केस चालली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे, आणि आता ज्यांनी घालवलं तेच पुन्हा तोंडवर करून या ठिकाणी मागण्या करतायत, तेच तोंडवर करून बोलतायत। पण निश्चितपणे मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की मराठा समाजाचा प्रश्न असेल, धनगर समाजाचा प्रश्न असेल, ओबीसींचा प्रश्न असेल, आदिवासींचा प्रश्न असेल, हे सरकार संवेदनशील आहे। आम्ही एक गोष्ट निश्चित ठरवली आहे, सगळ्या समाजाला न्याय द्यायचा आहे, पण हे करत असताना कुठेही कुठलेही दोन समाज एकमेकासमोर उभे करायचे नाही आहेत। या महाराष्ट्रामध्ये समाजासमाजामध्ये भांडणं लागली आहेत, ही परिस्थिती आपल्याला नको आहे, या महाराष्ट्राला विकासाकडे न्यायचं आहे। होय, आरक्षण आवश्यक आहे, त्यांनी संधी मिळते, पण त्याचसोबत प्रगती आणि विकास देखील आपल्याला करावा लागेल, कारण
त्यापेक्षा चारपट संधी ही प्रगतीने मिळते, विकासाने मिळते, जास्त लोकांना त्याचा फायदा होतो। या सगळ्या गोष्टी आपल्याला जर लक्षात ठेवायच्या असतील तर महाराष्ट्रामध्ये समाज अमोरासमोर आलेले आहेत, ही परिस्थिती आपल्याला येऊ द्यायची नाही। दुर्दैवाने महाराष्ट्रातले काही पक्ष असे आहेत आणि काही नेते असे आहेत की ज्यांचा प्रयत्न आहे की अशा प्रकारे कुठेतरी अस्वस्थता राहिली पाहिजे, पण मला विश्वास आहे की जे लोक खऱ्या अर्थाने या चळवळीमध्ये आहेत त्या लोकांना देखील हे समजतं की आपल्याला सगळ्या समाजांना सोबत घेऊन चालावं लागेल। आणि म्हणून मी विश्वास या निमित्ताने देतो की राज्यातलं एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वातलं सरकार हे जे काही सामाजिक प्रश्न आहेत हे संवेदनशीलतेनं हाताळेल। हे प्रश्न हाताळत असताना कोणावर अन्याय होणार नाही अशा प्रकारे हाताळेल, हे प्रश्न हाताळत असताना कुठेही दुफळी माजेल अशा प्रकारची परिस्थिती ही आम्ही येऊ देणार नाही। आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात सरकारने विकासाची कामं हातामध्ये घेतली आहेत। आज आपण अनेक गोष्टी या ठिकाणी करतो, पण आपण ज्यावेळेस अनेक गोष्टी करतो त्यावेळी आपले जे विरोधक आहेत हे रोज खोटं बोल पण रेटून बोल, हे रोज नवीन पुढ्या सोडायच्या, रोज खोटं बोलायचं, एक अफवा सकाळी सोडायची, दुसरी अफवा संध्याकाळी सोडायची, कुठलंही उत्तरदायित्व नाही आहे, कुठलेही त्यांच्याकडे पुरावे नाही आहेत, पण सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, पण हे सफल होणार नाही। याचं कारण आहे हे ज्या ज्यावेळी बोट आपल्याकडे करतात त्या त्यावेळी जनता यांना विचारते तुम्हाला संधी होती, झोपला होतात का, काय केलं तुम्ही, तुम्हाला संधी होती तेव्हा तुम्ही एकही गोष्ट करू शकला नाही आणि आता पुन्हा तोडभर करून आम्हाला विचारता काय झालं, तुम्हाला अधिकार नाही आहे, जनता आम्हाला विचारू शकते पण हे आम्हाला विचारू शकत नाही। दरवाजे बंद करून ज्यांनी सरकार चालवली ते आम्हाला काय विचारणार आहेत, त्यामुळे मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो, चिंता करण्याचं कारण नाही आहे। महाराष्ट्राला दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक सगळ्यांच्या पाठीशी सरकार उभा आहे। आज ओबीसी कल्याणाच्या जेवढ्या योजना या सरकारने सुरू केल्या आहे किंवा मागच्या आपल्या सरकारने सुरू केल्या आहे, आता राहुल गांधींना ओबीसी आठवायला लागले, आतापर्यंत आठवत नव्हते। माझा सवाल आहे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं मंत्रालय नव्हतं, ते मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना सुरू केलं। ओबीसीच्या संदर्भात या ठिकाणी 32 GR निघाले, त्यातले 26 GR मी काढले, उरलेले 6 GR आता एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात निघाले। 1 GR या ठिकाणी महाविकास आघाडीने दाखवावा की ओबीसीच्या कल्याणाचा त्यांनी काढला। यांना केवळ मतांकरता ओबीसी आठवतात, यांना केवळ भाषणामध्ये ओबीसी आठवतात, आणि म्हणून अशा प्रकारच्या लबाडांपासून आपल्याला जनतेला देखील सावध करायचं आहे। लबाड म्हणजे वागणुकीने लबाड, कारण आपल्या विरोधकांनाही आपण असं काही उलटसुलट म्हणू नये, पण वागणुकीने लबाडी जे करतायत त्यांच्यापासून आपल्याला सावध राहावं लागेल। आणि म्हणून पुढचं वर्षभर आणि आपला पहिला टप्पा महाविजयाचा लोकसभा आहे, आता तुमच्या जीवनातला प्रत्येक क्षण महत्वाचा आहे। बावनकुळे साहेबांनी प्रत्येकाला जबाबदारी दिली आहे, प्रदेशाचे पदाधिकारी असतील तरी जबाबदारी आहे, जिल्ह्याच्या अध्यक्षांची जबाबदारी तर असतेच, वेगवेगळ्या आघाड्यांचे जे प्रमुख आहेत त्यांना जबाबदारी दिली आहे। त्यामुळे माझी बावनकुळे साहेबांना विनंती आहे की जबाबदारी दिली आहे, उत्तरदायित्व देखील त्या ठिकाणी तुम्ही ठेवलं पाहिजे। दिली जबाबदारी तर काय केलं हे देखील आपल्यापर्यंत आलं पाहिजे। काही लोक खूप चांगलं काम करतात आणि काही लोक काहीच करत नाही, जे चांगलं काम करतात तेही त्याच ठिकाणी बसलेले दिसतात आणि जे काहीच करत नाही तेही त्याच ठिकाणी बसलेले दिसतात। आपल्याला पुढच्या काळामध्ये असं चालवता येणार नाही। जे काही करत नाही त्यांना पुन्हा धावायला सुरुवात करायला लावा, सापशिडीमध्ये असतो ना, वर पोचलं की खट्टन खाली जावं लागतं, असं जरा उत्तरदायित्व करा ना। आणि मग त्यांना पुन्हा कार्यकर्त्यापासून सुरुवात करायला सांगा की बाबा तुम्हाला पदाधिकारी केलं किंवा ही जबाबदारी दिली, या जबाबदारीमध्ये तुम्ही काहीही केलेलं नाही, तेव्हा तुम्ही पुन्हा खालून सुरू करा, पुन्हा इथपर्यंत या।
जोपर्यंत अशा प्रकारचं उत्तरदायित्व हे आपण त्या ठिकाणी ठेवणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की हे जे काही मिशन आपण ठरवलं आहे हे मिशन पूर्ण होऊ शकणार नाही आणि म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून त्या जबाबदारीच्या अनुरूप एक लक्षात ठेवा मी आपल्याला निश्चितपणे सांगतो 2024ची निवडणूक ही भारताच्या इतिहासामध्ये एक नवीन अध्याय सुरू करणारी निवडणूक भारताच्या इतिहासामध्ये ही निवडणूक एक सुवर्ण अक्षराने लिहिणारी निवडणूक ठरणार आहे कारण मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर भारताची विकासाची जी गती आहे ही इररिव्हर्सिबल होणार आहे इररिव्हर्सिबल मग कोणी किती ताकदवान आला तरी भारताला थांबवू शकणार नाहीये त्यामुळे अशा ऐतिहासिक निवडणुकीमध्ये या निवडणुकीचे सैनिक आम्ही होतो या निवडणुकीचे भागीदार आम्ही होतो या निवडणुकीमध्ये आमचा सहभाग होता ज्या पर्वाने भारताचं चित्र बदललं त्या पर्वाचे सैनिक आम्ही आहोत अशा प्रकारचा अभिमान या ठिकाणी मिळवण्याची संधी आज या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे खरं म्हणजे बाकी सगळा विषय यानंतर होणार आहे अजून विस्ताराने मी मांडत नाही आशिषजी देखील त्या ठिकाणी विषय मांडणार आहेत बावनकुळे साहेब समारोप करणार आहेत वेगवेगळ्या आपल्या ज्या काही मोहीम आहेत त्यासंदर्भातले विषय या ठिकाणी येणार आहेत पण आपल्या सर्वांना मी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आता पुढचं एक वर्ष आपण आपला सगळा वेळ हा पक्षाकरता देऊ आणि जसं मी सांगितलं की हा भाजपा करता नाही हा भारताकरता वेळ आपल्याला द्यायचा आहे तो आपण द्याल हा विश्वास व्यक्त करतो.